बाबा वेलकम टू सातारा. एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत. मग तेरे फटे में टांग आ रहा नहीं आया काही एक मला तर नाही क्रिएट म्हणते मला तर बाकी काय होणार नाही फेमस काय असं माझं शूटिंग नाही पाहिजे फेमस नाही होणार असं फेमस नाही होत पण कसं होतं त्याला तू डायरेक्शन मला देतो मी हिरो आहे आणि हिरोला सगळ्याच येते डिरेक्टरची गरज नाही ना हिरोला फक्त ऍक्टिंग जमती मग ऍक्टिंग करा ना तुम्ही तुमचं तुम्ही बोला बरोबर घेतो ऍक्टिंग ती दुसऱ्याची कॉपी करतो हिरो की तो सांगणार मग मी करणार कारण की स्पॉट बॉय हे त्या आरसाला जरा चेहरा बिरा बक्की जरा जरा काय असं जरा पोतेरा आणखी पुसायला सेम स्टार्टिंग अँड सेम सगळं काही त्या मागच्या ब्लॉग सारखं. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. 2 वर्षानंतर आता गावची यात्रा आहे त्यामुळे आलोय आम्ही गावाला. आमचे शक्ती शेलार जे सध्या जिम करत आहेत त्यामुळे ते खूप तंदुरुस्त आहेत. आय टी इंजिनियर प्रोफेशनल समोर बघू शकता. हे समोरचं कॉलेज दिसते का? इथे शिकून तो तिकडे हे डोंगराकडच्या पलीकडचे एकदम लांबचे डोंगर तिकडे पुणे आहे तिकडे तो शिकत आहे. 25,000 का जॉब है इसको. 25,000. सो आता आलोय आम्ही गावाला आणि मला वाटतंय मी मागे ब्लॉग बनवलेला एक सज्जनगडचा त्याच्यात पण सेम अशी स्टार्टिंग होती. लोकेशन पण हेच होतं इथलं आणि जर्सी पण आय थिंक हीच होती. हां, हीच जर्सी होती. चला आता ब्लॉग सुरू करूयात. तर आम्ही काल रात्री आलोय, आता 2 दिवस गावाला राहू आणि नंतर कल्टी वाड्याला. आज छबीना आहे आणि छबीना रात्री असतो त्यामुळे जरा आता दुपारी आमच्याकडे वेळ होता म्हणून आम्ही बोललो चांग बलं दुपारच्या वेळेत आम्ही बोललो चला आता कुठेतरी फोटोशूट वगैरे करू व्हिडिओ वगैरे करू. त्यासाठी आम्ही चाललोय ठोसेघरला. सो चला आता चाळकेवाडी. हां, चाळकेवाडीला पण जाऊ आणि हा ब्लॉग पूर्ण यात्रेचा असणार आहे. कुळाचं झालो का सॉंगमध्ये जे सीन घेतलाय तो सीन करायला लावला इथे यांनी. खूप रिस्क घेऊन हा सीन करतायत. सो मित्रांनो, रात्र झालेली आहे
किती वाजलेत पटकन समजत नाही. सो 10:15 11:30 ते 12 पालखी निघते खालच्या मंदिरापासून. तर इथून समोरून देवाची पालखी जाते आणि आता लाईटी वगैरे आम्ही लावल्यात सगळीकडे, एकदम झगमगाट केलेला आहे. ये जो इंसान आहे ना जिससे बात करने वाला हूं मैं, खामखा इंग्लिश बोलता है. खामखा काय वाटतं? 2 वर्षानंतर आपली यात्रा होते. व्हेरी ग्रेट फीलिंग. इट्स अबाउट पोस्ट पॅन्डेमिक 2 इयर्स. वी आर सेलिब्रेटिंग द यात्रा ऑफ सोनवडी 2022. This is a very special occasion for us, for the Shell family. Chavra English medium school. I have done my schooling from Southern English Medium School, Satara. Chavra English Medium School. तिकडेच जाते की आता तिकडेच चाललंय. चाललंय, डिस्कशन चाललंय. One of the most important discussions are going on. Quality. Quality of the work and the quality of the purpose of life should be enhanced in the regular life. हे इंग्लिश मीडियम आहे म्हणून हे बोलते. मराठी विचार, मराठी मीडियम. मला पण येतं इंग्लिश, पण आम्ही एवढं नाही, आम्हाला नाही बोल, नाही बोलायचं आम्हाला. इस साल हमने गोप्रो लाया है, कॅमेरा भी लाया है. पिछले साल हमने कुछ नहीं था, उसके पिछले साल भी कुछ नहीं था, इसके पिछले साल भी कुछ नहीं था. एक सिर्फ कॅमेरा था, वो भी सायबर शॉट का. वो थोडा थोडा चलता था, बाद में खचकर बंद हो जाता था क्योंकि उसकी बैटरी का लपड़ा था. और इस साल हमने 2 साल बाद हमने सॉरी 2 वर्षानंतर गोप्रो आणला आहे, कॅमेरा घेऊन आलोय. पुढच्या वर्षी तुम्हाला ड्रोन शॉट पण, आता पण तुम्हाला हा ड्रोन शॉट बघायला भेटणार आहे पुढच्या वर्षी. ना सांगतायत किंवा त्या 2 वर्षानंतर पण दोन वर्षानंतर दुसरा कॅमेरा असेल बघू. सुरुवात इथून आहे, सुरुवात शून्यापासून झाली. चप्पल ती घालत कधीही चांगली. सो दिवस दुसरा आणि आज आहे गावची यात्रा. म्हणजे यात्रा म्हणजे काल होता छबीना आणि आज जे आपली खेळणी वगैरे बसतात ते आहे. तरी छबीना वगैरे झाला आणि आम्ही झोपलो सकाळी, सॉरी 4:15. दुपारचे 3 वाजलेत आणि आज आहे खेळणं. सो मंदिराकडे जाऊ. पावसाचं वातावरण तर झालेलं आहे. अरे ठिपके फडा लागले तर बघ. 2 वर्षापूर्वी जेव्हा आलेलो 25
2019 तेव्हा पण पाऊसच पडलेला हा दिवस होता आणि आज पण पाऊसच पडतोय. वातावरण बघा, वातावरण तर झालेलं आहे आणि आता थोड्या वेळात पाऊस पडेल अशी शक्यता आहे. मला बघू पाऊस पडतो का नाही. आला आला वारा संगे पावसाच्या दारा. पाऊस आला आला. आज यात्रा होती, आज खेळणं होतं आमचं. आम्ही दुपारी निघतो कधी पण 3 वाजता खाली मंदिरात जायला, पण ह्या वर्षी निघणार होतो पण 3 वाजता वातावरण लगेच बदलून गेलं. लगेच सकाळी ऊन होतं भरपूर, नंतर अख्खं वातावरण चेंज झालं, पाऊस पडला जोर होता. कंटिन्यू 1 तास 1.5 तास चालू होता ना. कसा होता ऑर्केस्ट्रा? कसा होता? कशी होती पोरगी ऑर्केस्ट्रा मधली? वेगळा असलं का? फालतू नाही बघत. फालतू नाही बघत. किती वाजले तरी? 12:30 वाजून गेलेत. हा हा रोड जातो गाडीला, आधा रात्री दिसणार नाही तो बाबा. फक्त बैलगाडा शर्यत दादा, एकच फक्त बैलगाडा शर्यत. आणि अशा प्रकारे हा आपला ड्रोनचा मोठा जुगाड दाखवतो. आता तुम्हाला ड्रोन शॉट कसा येतो तो पण दाखवतो. ड्रोन तयार होत आहे. आप्पांना शाळेत आणि कॉलेजमध्ये कॉलेज केलं नाही, शाळेत असताना असा स्कोप भेटला नाही म्हणजे असं कॅमेरा समोर यायला, म्हणून ते आता इतके फील वायरल होते. हा आणि आप्पा हा आर्किटेक्ट लेवर आहे, म्हणजे फुकटची डिग्री आहे अनुभवाची डिग्री. अभि आप्पा इतर घाट मार रे कॅमेऱ्याची सेफ्टी बघता आप्पा हिला लय गाठी मारतोय. गाठी सोडू कमी असं जोरात जोर गाठत काढत जबरदस्त असा हा ड्रोन तयार होत आहे. ड्रोन तयार होत आहे. हे देशी जुगाड जुगाड बोलतो. देशी जुगाड युट्यूबला बघितलं. या ठिकाणी आलेले आहेत आपले घरातले सगळ्यात छोटे शेलार. छोटे नाव? छोटे नाव तोम शेलार. छोटी बच्ची. आताच मिलिटरी स्कूल सोडलं त्यांनी यावर्षी 12वी साठी. क्या करूया छोटी बच्ची. बघा इथं हा ड्रोनचा फुटेज आपला असा दिसतोय आणि इकडे हे समोर उभे राहिलेत. हा इकडे आपला उंच ड्रोन असा उंच असा ड्रोन गेलेला आहे अशा प्रकारे. हळूहळू फिरवायचं आता. हळूहळू फिरवा. दिसतंय दिसतंय. हळूहळू फिरवा आता. सज्जनगड दिसतंय. आता दिसतंय अक्क गाव दिसतंय.
आम्ही नेहमी सज्जनगडावर येत असतो. गावाला आलो की मी मागच्या त्या गावच्या ब्लॉगमध्ये बोललेलो. आता चाललोय, जरा थोडेसे फोटो वगैरे काढतो गडाचे. बाकी सज्जनगडावर अजून कोणाशी पब्लिकच नाही. आज संध्याकाळ असते, संध्याकाळी जास्त पब्लिक नसते आणि मंगळवारी, त्यामुळे मागचा व्ह्यू बघा, एक नंबर. तो ओरमुडी धरण आलोय बैलगाडा शर्यत बघायला. हा समोर आहे तो उरमुडीचा डॅम, इकडे वर आहे तो सज्जनगड. आणि यात्रा होती का परळीची? परळीची यात्रा होती, त्यामुळे आता बैलगाडा शर्यत ठेवलेत. लांब लांब खूप लांब लांबून माणसं येतात इथे आपले बैलगाडा घेऊन, आणि जोरदार अशी शर्यत होते. मग अशी आम्ही वरून बघत होतो किल्ल्याच्या, पण आता खाली येऊन बघतोय. Who said money can't buy happiness? Who said money can't buy happiness? Come to Satara. Come to Sonavadi Kajadi Pari. महाराष्ट्राची आन बान शान, महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राची बैलगाडा मातीतला खेळ, फक्त बैलगाडा शर्यत. तर घरी चाललेलो आहे. आता बैलगाडा शर्यत फायनल पण झालेली आहे. एकदम चित्तथरारक स्पर्धा होती. लक्ष एवढं होतं की फोटो काढायचे विसरले. 10 वर्षातून आपल्याकडे बैलगाडा शर्यत चालले, त्याबद्दल जरा सांगा. बैल आदत असल्यापासून आम्ही आणलाय. बैल सांगोल्या इथून आदत असते आणला, तेव्हापासून बैल पळतोय. मधल्या काळात आड्ड बंद झाल्यामुळं बैल पळवायला बंद केला. बैल घरी शेतीला आणतो, पण आता परत बैल पळायला लागला. आता बैल पळत पळतोय, दोन्ही खनशी बैल बाहेरनं पळतोय. आता कसं वाटतं तुम्हाला? आता चांगलं वाटतंय. मैदान भरते, ती रिक्सर मैदान होते, ती चांगलं आहे. आमचा घरचा बैल पळतोय, घरची गाडी पळते,